शिव छत्रपतींचा आशीर्वाद. चला देऊ मोदींना साथ. हे जर झालं नसतं शासनाच्या, जर शासनाच्या मुळे जर करायचं असतं तर आज अजून पाणी आलं नसतं. म्हणजे पाठीमागचे 2 वर्ष आमच्या आणखी दुष्काळातच गेले असते. आधी काहीच नव्हतं इकडे. मुलं या मुलाला कोण मुर्गीच देत नव्हतं. मी या पोराला जवळजवळ 50,000 रुपये घाली होते लगीन करायला. ही पोरगी आणली इकडे आमच्या पडेलची आहे. अटकायला तर कोणी येतच नव्हतं. काय म्हणले तुमच्या माळावाय कुसळ नुसती. अगोदर काहीच नव्हतं. म्हणजे काय म्हणजे वावरात काय डुकरीशिवाय काय पिकत नव्हतं. काहीच घट नव्हतं वावरात. पाणी आल्यानंतर म्हणजे ऊस पीक झालं, सोयाबीन झालं म्हणा किंवा वाटाण झाला, या बऱ्याच म्हणजे उत्पन्नाच्या ज्या वस्तू आहेत त्या चालू मी पैसे मिळायला लागले. आज 350-350 टन ऊस जाणारच आपला या वर्षी. आणि आपला 2 एकर वाटाणा आहे. वाटाणा नाही म्हटलं तर 1 एकरामध्ये 2 लाख रुपये या वर्षी मिळतीलच. कापूस आहे, कांदा आहे. फक्त बाबांच्यामुळेच पाणी आलेलं आहे. बाबा स्वतः सकाळ 5 वाजल्यापासून पाटा वासायचे. एक बार तरी इथं पाठीमागे एक घाण अडकलेली होती. स्वतः ते पाण्यात उतारलेली त्यावेळेला आणि ती घाण बाजूला काढली. त्याने स्वतः मी स्वतः बघितली त्यावेळेला. आता नंदनवन झालं की